आणखी थोडी रांग मोठी करा म्हणजे मस्त मजा येणार आहे. बरोबर आहे. उभा टाका ना महाराज, उभा टाका थोडा कर. महाराज कर चांगला. ओके चला ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे. मला वाटतं आलेल्या सगळ्यांना उभं राहायला मोकळी जागा भेटली म्हणजे कसं एका Thank you.
हरिभक्त परायण नर हरि महाराज जाधव यांना साथ देतील हरिभक्त परायण बबन महाराज कराड. Thank you.
Thank you.
Thank you.
झुला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वधता शिवनाम तयान बाधे क्रोध काम पांडुरंगा करू तालुका सोनपेठ जिल्हा परभणी
प्रस्तुत ग्रामामध्ये जेव्हापासून भगवान सोमेश्वराचं मंदिर प्रतिष्ठापित झालेलं आहे तेव्हापासून अविरत शांत बसा मधले मंडळी अखंडपणे चालू असलेला हा अत्यंत भव्य आणि दिव्य असा महाशिवरात्री महोत्सव आणि महाशिवरात्री महोत्सवातील आपण सर्व इतक्या सुंदर अप्रतिम तीर्थक्षेत्रावर विराजमान झालेला असताना भगवान शंकराच्या ह्या प्रांगणामध्ये मागील 5 दिवसापासून भगवत नाम चिंतन ऐकताय आणि आज ह्या भगवत नाम चिंतन सोहळ्याच्या 6व्या दिवसाची सेवा नव्हे 6व्या दिवशी आपणा सर्व भगवान शंकर रूपी श्रोती मायबापांच्या दर्शनाचा योग येत आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार, थोडीशी रूपरेषा. संप्रदायाच्या भाषेमध्ये थोडासा स्वरूप वर्णन ज्या प्रमाण असत त्याप्रमाणे सप्ताहाच्या अनुषंगानं सुद्धा थोडं बोलणं प्रस्ताविकामध्ये क्रमप्राप्त ठरत. आज दुसऱ्या वर्षी 6व्या दिवसाची सेवा करत असताना अत्यंत आनंद होत आहे. त्याच कारण असं आहे, एक एक योग असतो. कुणाच्या नशिबात काय असतं, कुणाच्या नशिबात काय असतं, परंतु काही काही माणसं एवढी नशीबवान असतात की त्यांच्या नशिबात अनाहूतपणे इतका सुंदर योग येऊन जातो. किती सुंदर योग जातो सांगू? अगदी परिसासारखा योग येऊन जातो आणि परिस स्पर्श झाल्याबरोबर त्या लोखंडाचं क्षणार्थात सोनं होतं. विठ्ठल विठ्ठल तास चिंतन करायचंय. मागच्या वर्षी पण मी इथं बोलून गेलोय, यावर्षी पण बोलणार आहे. बोलत असताना अत्यंत जबाबदारी पूर्ण बोललं पाहिजे, कारण मी ह्या परिक्षेत्रामध्ये आता सुपरिचित आहे. असा कुणी नाहीये, असा कुणी पालक नाहीये की जो मला ओळखत नाही. ह्या पेहरावतही ओळखतो, त्या पेहरावतही ओळखतो. फक्त पालकच नाही, माझ्या माता भगिनी सुद्धा ओळखतात की हे नायबाय सर आहे. आणि जेव्हा 2 ओळखी ह्या 2 खांद्यावर पडतात ना मायबाप, तेव्हा निश्चितच अग्रक्रमाने ह्या परिसराची जबाबदारी नव्हे ह्या परिक्षेत्राचं देणं लागतो. ह्या परिक्षेत्राचं देणं लागतो, कारण जेव्हा जेव्हा समाजातील एखादा व्यक्ती उच्च विद्या विभूषित होतो, ऐका लक्षपूर्वक, समाजातील एखाद्या व्यक्ती उच्च विद्या विभूषित होतो आणि जेव्हा जेव्हा तुमच्या समोर येऊन उभा राहतो, त्यावेळेस त्या व्यक्तीनं थोतान गोष्टींचं प्रतिपादन न करता परखड रोखठोक समाजाची कान उघडणी करणार बोललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल प्रतिपादन करून गेलो की असा काही स्पर्श होऊन जातो, असा काही स्पर्श होऊन जातो, क्षणार्धात लोखंडाचं सोनं होतो. अगदी तसंच मी जास्त कीर्तनाच्या सेवा घेत पण नाही आणि घेतो प्रेमाच्या ठिकाणी नाही म्हणत नाही. आणि खूप जर जास्त पैसे देणार असतील तर तिथेही घेत नाही. त्याची कारण आहेत काय? त्याची काही कारण आहेत, कारण प्रत्येकाचा एक वसा आहे. वारकरी संप्रदायाचा फार मोठा वसा आहे आणि तो वारकरी संप्रदायाचा वसा वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन चालत असताना
जर आपण ह्या गोष्टी जर आणल्या तर मग संप्रदायाला सुद्धा कुठं गालबोट लागणार नाही ना, हा प्रश्न कधी कधी माझ्या मनात पडतो आणि मग मी घरीच थांबतो, जात नाही का। परवाला एक पुस्तकामध्ये पहिल्या ओळीतलं वाक्य होत गणेश महाराज, ज्ञानोबांनी इतकं सुंदर वाङ्मय लिहून ठेवलंय, आपण वारकरी संप्रदायातली सगळी धुरंधर माणसं, ही जी उभी राहिलेली माणसं आहेत ना, एक एकाचे मनोव्यापारे, हे एक म्हणजे एक एका हुन बळी रे, हे माणसं कीर्तनकार आहेत, उत्कृष्ट प्रवचनकार आहेत, नवे नवे आमच्या महाराजांकडून अनेक लोकांनी गीतेची संहिता घेतलेली आहे, अशी विद्वत प्रचूर मंडळी उभी असताना माझ्या सारख्या लेकरानं जास्त इकडं तिकडं न जाता तासोट्या पेरलं पाहिजे। पिठाला एकच तास चिंतन करायचंय, परंतु चिंतन निक करायचंय, निक मी काय सांगून गेलो, थोडासा परिहार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य मृदंगाचार्य आणि योगायोग तुमच्या गावच्या लोकांची कॉलर टाईट झाली पाहिजे, टाईट झाली पाहिजे कॉलर, शेळगाववासियांची कॉलर टाईट, कशामुळे, कारण आता शेळगाववासी सुद्धा भजन सुद्धा खेळायले टाईट, कसलं वाजवताय, कसलं गायन करतायत, वा जाधव महाराज क्या बात है, बबन महाराज महाराजांच्या पाठीमाग चाल म्हणणं म्हणजे कोल्हापूरच्या पैलवानाच्या संगतीला सोनपेठचा भिडू नये, पण दोघही एकाच डोबीतले ना, दोघही एकाच मातीतले, त्याच्यामुळं बरोबर ह्याला भजन म्हणाव, ह्याला भजन म्हणाव, तुका म्हणे खेळ मनोनी, हा हे एकाच कामच नाही, प्रवचन आणि कीर्तनामध्ये हा फरक आहे, लक्षात घ्या, कीर्तन इतकी सोपी पण गोष्ट नाही आणि अवघड तर नाहीच, अवघड तर नाहीच पण सोपी पण नाही, कारण कीर्तनामध्ये का एकदा कीर्तनकारामध्ये अहम घुसला की त्याच्या कीर्तनात तुम्ही महाराष्ट्रातला नंबर एकचा गायनाचार्य आणून बस उभा करू द्या, महाराष्ट्रातला नंबर एकचा पखवादा मृदंगाचार्य आणून उभा करू द्या, त्याचं कीर्तन उठलं ना तर मी कायमचा उठून जाईल, हा मेळ जमवायचा, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, एक तासच भगवत नामाचं चिंतन करायचं आहे, परंतु चिंतन करत असताना मन भरून आलं, ह्या शेळगाव महाविष्णू ह्या ग्रामामध्ये पुरुष एकदा कीर्तनाला उभा राहिल्यानंतर काही भगवत भक्तांची सहज मनाला आठवण होऊन जाते, काही काही माणसं पुस्तकांसारखी असतात, काही काही माणसं पुस्तकांसारखी असतात, काही काही माणसं मस्तकांसारखी असतात, काही काही माणसं हस्तकांसारखी असतात, मस्तक हस्तक पुस्तक ही माणसाला सतत सतत जाग करत राहतात, ऐका लक्षपूर्वक, जेव्हा जेव्हा शेळगाव मध्ये येतो तेव्हा मला हरी गुरुजी मुलगीरांची आठवण झाली नाही असं कधी झालं नाही, निका सांप्रदायिक माणूस
निका शिक्षक निका सांप्रदायिक पठ्ठ्यान स्वतःच्या हातान गाथा लिहिला आणि गुरुजींनी सोनपेठला यावं मला फोन करावा सर या की प्रकाशित करू गाथा बघा संप्रदायाची ओढ असावी अशी आहे की नाही संप्रदायाची ओढ असावी ती असा अशी भगवत भक्तीमध्ये माणसाने एवढं रममोहन होऊन जावं संत वाङ्मय लिहून ते तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही परंतु ढोक महाराजांची जेव्हा रामकथा होती त्यांच्या हस्ते त्या भगवत स्वतःच्या हस्तलिखित तुकाराम गाथ्याचं त्यांनी प्रकाशन केलं होतं पण काही काही माणसं अकाली निघून जातात आणि मनाला चक्का असो अशा ह्या महाविष्णूच्या दिगंबर पार्श्वनाथ महाविष्णू आणि पलीकडे राक्षस सुद्धा मंदिर आहे बरं का विठाला विठाला मी काही कुठं पाहिलं नाही परंतु योग आहे की राक्षसाचं ही मंदिर आहे देवाची ही मंदिर आहेत असं सुंदर हे परिक्षेत्र असलेलं तीर्थक्षेत्र असलेलं हे महाविष्णू शेळगाव ह्या गावामध्ये हरिभक्त परायण मृदंग महामेरू खूपच सुदर्शन खूपच सुंदर वाजवतो राजा काय तू ज्या दिवशी उत्तीर्ण झाला होता त्या क्षणाला फोन करणारा सोनपेठ तालुक्यातला पहिला माणूस मी आहे तो मला ओळखत नव्हता परंतु ह्या व्हॉट्सअप फेसबुक ह्यानं माणसांपर्यंत माणसं पोहोचतात एका क्षणाला फोन केला होता सुदर्शन तुझा अभिनंदन आणि काय योगायोग त्यानं पुढच्या वर्षी मला दर्शन दिलं डायरेक्ट कीर्तनामध्ये माझा लाडका लेकरू ह्या गावचं रत्न सुदर्शन असेल ह्या गावचे महान गायक महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले आमचे परमादरणीय परमश्रद्धेय भगवान महाराज असतील आमचे धबडे महाराज असतील आमचे जाधव महाराज असतील आणि एक नाव मात्र मी आवर्जून घेणार आहे तत्पूर्वी एक नाव घेणार आहे ही जी व्यक्ती इथं बसलेली ही सुद्धा एक उत्कृष्ट मृदंगाचारी आहे परंतु त्यांच्या लक्षात आलंय की ह्या परीक्षेत क्षेत्रातील जी झाकोळलेली मंडळी आहे त्यांना जर जगात उजळवायचं असेल असे आमचे हरिभक्त परायण मृदंगाचार्य गणेश महाराज निराज हे संत दर्शन ह्या नावानं चॅनल त्यांनी सुरू केलंय महाविष्णूचा फोटो आहे आणि जगभरात रायभाई महाराजांना शेळगाव पाहतोय शेळगाव सगळ्या जगात फेसबुकवर आणि युट्यूबवर आहे आणि ह्याची पण गरज आहे तुम्ही जर आता स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज यांच्या शताब्दी महोत्सवाला गेला असाल तर तिथं भगवान गडाच्या महाराजांनी काही गोष्टीचे प्रतिपादन विशेषत्वाने केलंय वारकरी संप्रदाय का पाठीमागे आहे त्याच कारण आहे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार तेवढ्या ताकदीने होत नाही परंतु जेव्हा शेळगाव सारख्या खेड्यातून सुद्धा गणेश महाराजांसारखे युट्यूब चॅनल तयार होतील तेव्हा पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाचा डंका जगात वाजल्याशिवाय राहणार नाही याची गरज आहे याची गरज आहे मग माहित होईल ह्याही परिसरामध्ये अनेक वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व करणारे लोक लपून बसलेले म्हणून असे सगळे आणि एक नाव मी म्हणलं होतं सगळ्या शेवटी घेतो काही माणसं हातचे राखून ठेवा लागतात बरं का चौधर्म नगर अध्यक्ष होऊ द्या भारताचा अध्यक्ष होऊ द्या कशाचा अध्यक्ष होऊ द्या पण सोनपेठ तालुक्यात अध्यक्ष म्हणलं की एकच नाव आमचे लक्ष्मण महाराज वाघमारे निष्ठेन वारकरी संप्रदायामध्ये झटणार आणि त्यांच्या साथीला आमचे हिंडगे दादा असतील आमची सगळी शेळगावकर मंडळी इतक्या अप्रतिम इतक्या प्रेमानं भजन करतात आणि मग इतक्या प्रेमानं भजन करून बोलवल्यावर तिथं जाऊ नये असं होणारच नाही विठाल विठाल निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी संतांच्या मांदी आळीचं सिंहावलोकन केल्यानंतर एक लक्षात घ्या संतांच्या मांदी आळीचं सिंहावलोकन केल्यानंतर जेव्हा संतांची यादी
पाहिल्या जाईल तेव्हा ज्ञान म्हणलं की ज्ञान पराय, परंतु नाथासारखा श्रीमंत संत दुसरा कोणी नाही. जयाने घातली मुक्तीची गवांनी मिळविली मानी वैष्णवांची. ज्ञान म्हटलं की ज्ञानोपराय, ज्ञानोपरायांच्या अगदी छोट्याच्या आयुष्यामध्ये चार उत्कृष्ट ग्रंथांची निर्मिती करून गेलेत. छोट्याच्या आयुष्यामध्ये चार ग्रंथांची निर्मिती चार वेगवेगळ्या वर्गासाठी. एक तत्वज्ञ लोकांसाठी अनुभव अमृतांसारखा ग्रंथ, नंबर दोन अज्ञानी लोकांसाठी भगवद्गीतेची टीका भावार्थ दीपिका नामे ज्ञानेश्वरी. अनुभव अमृत म्हणजे अमृतानुभव, भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी नंबर दोन. आणखी दोन ग्रंथ राहिलेत त्यांचे, चांदे 65 फक्त 65 ओव्यात, परंतु काय गुढ तत्वज्ञान माऊली अमृत अनुभव आणि चांदेव 65 मध्ये मांडतात. आणि तुम्हा सर्वांच्या सामान्य लोकांसाठी हरिपाठ पवित्रची होय. कारण कीर्तनाला माझे काही विद्यार्थी आज बळजबरीत आणून बसविले. खूप काम करायची, हो खूप काम शिल्लक आहेत बर का महाराज, एवढी काम आहेत. पण अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य
कीर्तनाला काही विद्यार्थी मुद्दा म्हणून येऊन मला एक काकू भेटल्या, त्या म्हणले आज हा पहिल्यांदा कीर्तनाला चाललाय, म्हणलं नशीब माझ. आता हो गणेश महाराज बरोबर आहे, तुम्ही होतात मैराळ सावंगीला, काय म्हणले पोरा आमच्या गावात, म्हणले जायबाई सर आली की फक्त आम्ही 10-12 येतो, बाकी कोणत्या महाराजाचं तोंड पण पाहत नाही. अहो काम तुमची गरज आहे बाळांना, तुमची गरज आहे. तुम्हाला काय वाटलं माहित आहे, कीर्तन म्हणजे कुणीतरी गप्पा मारत हशी मजाक करत वगैरे वगैरे असं नाहीये. कीर्तनामध्ये चिंतन मंथन होत, कीर्तनामध्ये विद्वत्ता प्रचूर, वेगवेगळ्या प्रकारची निवेदन होतात, माणसाच्या काळजाला हात घातला जातो. कीर्तनामध्ये सगळ्या प्रकारची कला सादर करीत केली जाते, म्हणून कीर्तन ही इतकी सोपी पण गोष्ट नाहीये. हे उत्कृष्ट समाज सुधारण्याचं, हे उत्कृष्ट समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. परंतु समाज प्रबोधन सुद्धा आमचे योगाचार्य अशोक महाराजही बसलेले आहेत, समाज प्रबोधन सुद्धा कसं, संतांच्या साध्या सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना बोलवायचं. इथं कुणालाच खट नट यारे शुद्ध हो निजारे दौंडी पेटी भावे चोखा मेळा काय करावं, प्रमाण एवढी आहेत. आणखी एक सांगू, यारे यारे लहान थोर विठाला 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 यारे यारे लहान थोर, बस पुढे चला रामकृष्ण हरी. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नरुण करावा विचारण लगे चिंता कौनाशी. तरुणांनो कीर्तन प्रवचनाकडे या, ग्रंथ वाचनाकडे या. आताच प्रमाणबद्ध बोलून गेलो, हरी पाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देहदासा. एक एक ग्रंथ माणसाला काय करतो सांगू, ग्रंथाची ताकद. भगवान तुला माहित आहे ग्रंथाची ताकद काय आहे, ग्रंथाची ताकद एवढी आहे महाराज, सर्वसामान्य माणसामध्ये बसलेला सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा उच्च पदावर जाऊन बसतो, इतकी ग्रंथाची ताकद आहे. आणि तेवढीच संतांची ताकद आहे, म्हणून संत कळले पाहिजे, ग्रंथ कळले पाहिजे. संत कळाले, ग्रंथ कळाले की समाज आपोआप विकसित होत असतो. पण नेमका नेमकी अडचण इथंच आहे, आपण ग्रंथ पाहत नाही, ग्रंथाचा धांडोळा घेत नाही, ग्रंथ उघडून पाहत नाही. मी वर्गात स्टेटमेंट करत असतो, जेव्हा जेव्हा ग्रंथाची पोथी होते, ऐका लक्षपूर्वक, ग्रंथाची पोथी करू नका, तुकोबऱ्याचा गाथा पोथी करू नका, ज्ञानेश्वरी पोथी करू नका. जेव्हा जेव्हा ग्रंथाची पोथी होते तेव्हा तेव्हा त्या ग्रंथाचा मृत्यू होतो. विठ्ठल 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 आता लक्षपूर्वक ऐका, मी विधान करत असताना जबाबदारीने बोलतोय, कारण ग्रंथ घ्यायचा, त्या जुना कधीपासून केलेला कपडा त्याच्यातून काढायचा, एकच ओळ वाचायची गडबडीने ठेवून द्यायसाठी, ग्रंथ ह्याच्यासाठी नाहीच आहे, ग्रंथ आचरणासाठी आहे, ग्रंथ विचारण्यासाठी आहेत, ग्रंथ विचारण्यासाठी आहेत, ग्रंथ सिंहावलोकनासाठी आहेत, ग्रंथ चिंतनासाठी आहेत, ग्रंथ भांडण सोडवण्यासाठी आहेत, ग्रंथ माणसं जोडवण्यासाठी आहेत, ग्रंथ माणसाला साता समुद्रात पलीकडे नेऊन ठेवण्यासाठी आहेत, ग्रंथ माणसाला अमर करण्यासाठी आहेत. विठ्ठला विठ्ठला.
समाजाला सगळे ग्रंथ अवलोकनार्थ ठेवले तरी झाले नाही महाराज। ज्ञानेश्वरीची एक एक ओवी आहे, एका ओवीवर अख्खा आयुष्य खर्ची घातलं तरी त्या ओवीची बरोबरी आपल्याला होत नाही, एवढी ताकद एका ओवीमध्ये आहे। इतकी शक्तिशाली भाषा माऊलींची असताना सुद्धा आपण कुणाकुणाचे प्रश्न कुणाकुणाचे ग्रंथ उकलतो, गरज नाही। ज्ञान म्हटलं की ज्ञानोपर आहे, प्रेम म्हटलं की नामदेव राय। पंढरी रायाचा तू प्रेम भंडारी, सगळ्यात निकटतम सगळ्यात प्रियतम भक्त नामदेव राय। आणि त्याग म्हटलं, अनुभूती म्हटलं की तुको पराय, हा घ्या माझा अनुभव। अनुभव भक्तिभाव भाग्याचा। माझ्याकडे बघा, तुमच्या खुरा बंद। ऐके रे जना तुझ्या स्वहिनाचा खुना, पंढरीचा मना माझी स्मरावा। मला तुमच्या एवढं गायन जमत नाही, तुम्ही उभे राहिले की मला आपोआप कंठ फुटतो, कोकिळे सारखं आहे, येऊ येत नाही। पण ही माणसं उभी राहिली की मग येत। हो ऐके रे जना, काय सांगता मान भाई, तुझ्या स्वहिताचा खुना, पंढरीचा माझी स्मरावा। त्याला आठवलं पाहिजे, अभिषेक सुरू आहेत ना, अभिषेकाचा पण अर्थ सांगेन योगा योगानं, ओघा ओघात आलं तर। खूप सांगायचंय, खूप सांगायचंय, पण एक तास उरला खडवंग आहे, वेळच कमी आहे खूप। हाच हीच अडचण आहे। मी काल अगदी तेच म्हणणार होतो, आज महाशिवरात्रीचं कीर्तन आहे, 12 पर्यंत चलू देऊ, अडचण नाही। तुम्ही 12 म्हणले, तांबडं फुटवायचंय म्हणते आजी का, ही आजी म्हणला बापू पहाट पहाट कसोर चलू दे। हो हो पहाट कसोर, काही अडचण नाही, भरपूर साठा खूप आहे, काळजी नाही। मराठीत नाही जमलं हिंदीत बोलतो, इंग्लिश मध्ये, आणि हिंदीतलं संपलं की इंग्रजी, पण तुम्ही जाऊ नका। कीर्तनामध्ये सगळ्यांनी एकत्र यायचंय, कीर्तनात संवाद झाला पाहिजे, कीर्तनात संवाद झाला पाहिजे। कारण वारकरी संप्रदाय सर्वसामान्य लोकांना सी संवाद करणारा माध्यम आहे। इथं वादही होता कामा नये, वितंडवाद तर होत नाही, पण इथं संवाद झाला पाहिजे। आणि संवाद होत असताना सगळे एकत्र आले पाहिजे। हा कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग, कोणी मोठा असतंय का?
कुणीच नाही. इथं आल्यानंतर इथं आलो सगळे चपला बुट खाली, इथं निका वारकरी म्हणून उभा राहायचं. भक्ती प्रेम वीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा, दया माझी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अगदी प्रेमावीन नाही समाधान. कीर्तन प्रवचनामध्ये हा फरक आहे. कीर्तनामध्ये प्रेम ओसंडून वाहिलं पाहिजे, प्रेम ओसंडून वाहिलं पाहिजे, एवढं वाहिलं पाहिजे, एवढं वाहिलं पाहिजे की प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला सुद्धा वरून बघावं. ही माणसं सांसारिक आहेत का ही सगळीच कीर्तन झाली, एवढी ताकद कीर्तनात आहे. विठ्ठल विठ्ठल आणि शांती म्हटलं की नाथ महाराज. शांतीची किती उदाहरणं द्यावी, अनंत उदाहरणांनी नटलेले, ज्यांनी स्वतः भागवताची रचना चतुश्लोकी भागवतावर फार मोठं विवेचन नाथांनी केलं. आणि नाथांचा मला अत्यंत आवडणारा ग्रंथ म्हणजे एकनाथी हरिपाठ. आता तुम्हाला किती जणांना नाथांचा हरिपाठ पाठ आहे माहित नाही, परंतु माझी आई अशिक्षित असताना नाथांचा पूर्ण हरिपाठ असायचा, हरिपाठ पाठ होता है कि नहीं. आणि नाथ महाराजांसारखा खतरनाक डायरेक्ट डिसेक्शन. जिव्हा नव्हे काळ सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. अजून आता त्याच्यावर भयंकर काय माय गेली कसलंय. आता हे काय म्हणणं आहे का? तुम्ही म्हणसाल काही म्हणायला, त्याच्यासाठी उकला ग्रंथ वाचा. माणसाला ह्या लेवलला जाऊन सुद्धा संतांना सांगावं लागलं. शांती पाठ, शांतीच एक अठळ स्थान असलेले नाथ महाराज यांचा, भगवान शंकराच दर्शनी वाचेन चित्तान मनान झालेलं दर्शन अभंगाच्या चार चरणामध्ये सांगतात. विठ्ठल विठ्ठल चला
द्या चालू द्या काय नाही सगळ्यांना आपलं आपलं कीर्तन युट्यूब वर सुरू आहे विठाला 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 नाथ महाराज लक्ष द्या इकडं पुढं चला कीर्तन त्याच्यासाठीच आहे कीर्तन नाथ महाराज शांती धर्म आहेत आणि आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे 100 वेळा माणूस थुंकला तरी प्रतिशब्द नाही बाबा मग बोलू नाही ना आपण सुद्धा कीर्तनात बसलेल्यांनी सुद्धा मर्यादा पाळल्या पाहिजे उभं राहिलेल्यांनी नजरेनं काम केलं पाहिजे त्याच्यामुळे चलू द्या आपल्याला नाहीतरी अशी रातच काढायची ना आता एरोकोड झाला थोड्या वेळाने एखादी ड्युटी काय आपल्याला अडचण काही नाही आणि तुम्ही तर इतकं छान नाचता कीर्तनात ना तुमच्याकडे पाहावंच राहावं पाहतच राहावं असं वाटतंय आधी होता वाग्या मग झाला प्राग्या त्याच एरोकोड राही ना स्वभावच आहे ना माणसांच्या स्वभावाचं वर्णन केलंय संतांनी हा तुम्हाला काय वाटलं हे एकाच नाही हे सगळ्यांनाच आहे मला यांना प्रत्येकाला एका एकट्यासाठी नाही तुमच्यासाठी सुद्धा माझ्यासाठी सुद्धा प्रत्येकासाठी एखादं वचन वैश्विक असत एकट्या माणसासाठी कधीच नसत नाथ महाराज प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेल्या अभंगामध्ये भगवान शंकराचं कायेन वाचेन आणि मनान काय काय परिवर्तन होत याचा एक एक दृष्टांत देऊन सिद्धांत पटवण्याचा प्रयत्न करतात शिवरात्रीची कथा आपण ऐकली आहे परंतु मी शिव थोडा वेगळा सांगणार आहे जो शिव तीन इंग्रजीतली अक्षर आहेत GOD म्हणजे गॉड ह्याच्यातला जो डी आहे ना जी म्हणजे जनरेटर ऐका लक्षात घ्या जनरेटर म्हणजे विष्णू ब्रह्मा जनरेटर म्हणजे विष्णू ओ म्हणजे ऑपरेटर ब्रह्मा विष्णू आणि डी म्हणजे डिस्ट्रॉयर म्हणजे भगवान शिव परंतु वर्णन करत असताना नाथ महाराज प्राथमिक अवस्थेमध्ये काय वर्णन करू लागले शिव भोळा हा इतकं भोळ दैवत किती भोळ सांगू अहो कुबेरानं सोन्याची लंका केली होती ऐका कुबेरानं सुवर्ण लंका केली आणि रावणाला ब्राह्मण म्हणून बोलावलं आणि लंका सुवर्णाची भगवान शंकराची ऐका कुबेरानं भगवान शंकराच्या लंकेमध्ये अभिषेक करण्यासाठी रावण नावाच्या ब्राह्मणाला बोलवलं अभिषेक झाल्यावर आपल्याकडे प्रथा परंपरा आहे अभिषेक झाला की देवबापाला दक्षिणा द्यायची आणि रावण हा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा प्रचंड ज्ञानी माणूस हा रावण काही वेडा नव्हता योगायोगानं त्याचा जर प्रसंग कुशाग्र बुद्धिमत्तेचा रावण अभिषेक झाल्यानंतर सांगितलं रावण महाराज
माघा दक्षिणा आणि भगवान शंकराला रावण महाराजांनी सोन्याची लंकाच मागितली. म्हणजे एखाद्यानं घरी अभिषेकाला या अभिषेक करा आणि त्या यजमानानं म्हणा महाराज दक्षिणा काय, ते म्हणलं होय घराचे बाई. जमल का? हा असं झालंय. बरं सांगतो आजी, त्या रावणानं त्याची लंकाच मागितली आणि महादेव इतका भोळा, ते म्हणलं लंका तर लंका देऊन टाकली गेलं बाई. शिव भोळा पण तो चक्रवर्ती आहे. एक लक्ष आणखी एक भोळेपणाचं उदाहरण, कसा हा भोळा आहे ह्याची एवढी, परंतु भोळा म्हणजे इतका सोपा पण नाही बर का. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळिकाळा. दुसरं एक उदाहरण होत, असं महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या मंदिराच्या त्या घुमटाच्या तिथं एक नारळ टांगलेलं होतं आणि रात्रीला चोर सगळ्या शेळगावातून चक्कर मारून आलो वरी, त्याला कुठंच काही सापडलं नाही ना. चोर चोर शेळगावात त्याला कुठंच सापडलं नाही. एवढे मोठे तटबंदी, एवढे एवढे जाड जाड दरवाजे, कुणाच्या भिंती फुटले नाही, दरवाजे फुटले नाही. चोर घाम झोतील होऊन वरी आलं, त्याला वाटलं इथं महादेवाचं मंदिर दिसायला. त्याला वाटलं इथं ते काही एक जण माझ्यासारखा भक्त होता तुमच्यासारखा, त्यानं वरी नारळ बांधलं होतं, ते गेलं निघून शिवरात्रीचं. ती चोर रात्रीला 2 वाजता आलं, भूक लागली होती, कुठंच काही भेटलं नाही, पाणी नाही, काय नाही, त्यानं उडी मारली पण नारळ कुठं हाताली आले. शेवटी चोरच ते, उडी मारून काय हाताला आलं नाही, पिंडीवर उभं राहिलं. पिंडीवर उभं राहिल्या बरोबर त्यानं नारळ कचकन तोडलं आणि जसं बाहेर आलं तसं भगवान शंकर रथ घेऊन उभे, चल म्हणले स्वर्गात. माता पार्वतीनं विचारलं, हे भगवान ये आपका कैसा न्याय है, ये एक तो चोर है और अभी आपके काय दीपक जमाना का बस बसी रथ. विठाला 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 समाजात बरेच गाभुळले लोक झाले. गाभुळलं फळकळत, गाभुळलं पिकलेलं नाही आणि कच्चही नाही, असे गाभुळले विचार इतके प्रसारित झाले आणि गाभुळलेल्या विचारांना कोणाला पिकूच देई नाही. हे गाभुळलेले विचार लय डेंजर आहे. आणि मग त्याच्यातून ही माणसं ऐकत नाही, त्यांना काय वाटतं सगळं परिवर्तनवादीच आहे. एकाच दिवशी बटन दाबलं, परिवर्तन परिवर्तन म्हणजे काय, लय भारीचे कपडे अंगावर असणं, परिवर्तन म्हणजे इंग्रजी बोलणं, परिवर्तन म्हणजे सगळे ग्रंथ नदीत फेकून देणं, परिवर्तन म्हणजे मायबापाला वृद्धाश्रमात पाठवणं. इज दिस रिव्होल्युशन? इज दिस रिव्होल्युशन? नाव डेज देर आर मेनी पीपल स्प्रेडिंग द सच पॉयझनस थॉट्स अमॉंग सोसायटी. अशी भरपूर माणसं आहेत, अशी विषारी विचार समाजामध्ये पसरवतात, परंतु मूळ जो गाभा आहे ना संप्रदायाचा, तो बाजूला राहतोय. आणि भगवान शंकराच्या पिंडीवर त्या चोरानं पाय दिल्याबरोबर भगवान शंकर आता त्याला काय वाटलं हे चमत्कार सांगायले. आता कीर्तनामध्ये चमत्कार ओघानं सांगावे लागतात. सगळंच अगदी तंतोतंत इकडं हा देवदर्शन हा सूर्य म्हणून कसं जमल, तसं जमत नाही. त्याच्यासाठी ग्रंथ प्रमाण असतात. आणि ते चोर जसं उभं राहिलं नारळ तोडल्याबरोबर भगवान शंकर त्याला डायरेक्ट स्वर्गात घेऊन जायला निघाले. माता पार्वतीने विचारला, हा काय न्याय आहे तुमचा? त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले, मला शरण कसं आलं पाहिजे, साष्टांग शरण आलं पाहिजे. आणि साष्टांग शरण यायचं असेल तर अगदी नखशिखांत पूर्ण आपण त्याच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे. पण सर्वात शक्ती जर कशात असेल माणसाच्या, तर ती पायात आहे. आणि त्याचे पाय मला लागल्यामुळं त्यानं सगळं स्वतःच देहच मला अर्पण केला, म्हणून तो माझा उत्कृष्ट भक्त आहे. त्या दिवशी भगवान शंकरानं त्या चोराचा उद्धार केला. सांगण्याचं तात्पर्य शिव भोळा पण तो चक्रवर्ती आहे. आणि असा हा भोळा शिव ह्याचे चरण कमल मी
वेदांताचार्य गुरुवर्य ज्यांना भाऊ म्हणून आपण सगळे ओळखतो त्या तालुक्याचं वैभव आहे. ज्ञानामध्ये वेदांतामध्ये भाऊंना सध्या तोड नाहीये. आणि त्यांना मी एकदा पहिल्या दिवसाचं कीर्तन होत आणि मला अभंग घ्यायचा होता, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. आणि मी भाऊंना म्हणालो, भाऊ समचरण महाराज चरणांवर काय एवढं लक्ष देतात, डोकं नाही हृदय नाही हा भाग नाही चरण का? त्यावेळेस भाऊंनी सांगितलेला अजून एक दृष्टांत माझ्या लक्षात आहे. फोनवर भाऊ मला बोलले होते, ते म्हणले संपूर्ण शरीराचं आर्क हे माणसाच्या चरणांमध्ये साठलेलं असतं, म्हणूनच आपण पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर डोकं ठेवतो. मुख दर्शन नाही, चरणावर डोकं ठेवून दर्शन आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय असू दे नाही तर नाथ महाराज असू दे, फक्त देवाच्या चरणांचं महत्व प्रतिपादन करतात. विठाला विठाला होणारा. पण आज महाशिवरात्रीचा पर्व आहे, ह्याची कथा आणि योगायोग मला आल्याबरोबर एक गोष्ट सांगितली. ह्या दिवसाची पंगत शिल्लक होती, काही काही गोष्टी योगायोगच असतात. मी म्हणालो ना आल्या आल्या कधी कोणाचं भाग्य उजळेल सांगता येत नाही, आणि म्हणून प्रमाणही दिलं होतं, इथं श्रेष्ठ कनिष्ठ कोणी नाही, यारे यारे लहान थोर, इथं जात नाही धर्म नाही पंथ नाही, आपण सगळे माळकरी सगळे वारकरी आणि आपलं दैवत फक्त पंढरीचा पांडुरंग, आपला नेता एकच आहे की नाही, आपला नेता एकच, बाकीचे आपल्याला काही संबंध नाही. म्हणून शिंदे नावाचे गृहस्थ त्यांना सद्बुद्धी यावी. आणि तुम्हाला भगवान शंकराची कथा पण माहित आहे, एक शिकारी तो पारधी असेल शिकारी कोणीही असेल, त्या शिकाऱ्यावरनं भगवान शंकर प्रसन्न झालेला मला कदाचित वाटतं ह्या शिंदे भाऊंना. कदाचित त्यांनी ते वाचलं पण नसेल, पण त्यांना ती सद्बुद्धी मिळाली आणि त्यांनी आजची पंगत घेतली. हा सुंदर योगायोग आहे, सुंदर योगायोग योगायोग आहे. ह्याला अनाहूतपणे हे सगळं घडून जातं आणि ह्यालाही भगवान शंकरच कारणीभूत असले पाहिजे. कारण हे दैवत असं आहे की कधी प्रत्येक माणसाला जे हवं ते देऊन टाकत. म्हणून शिव भोळा तो सर्वत्र आहे. शिवाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने मी सांगणार आहे. नंबर एक, शिवाचे तीन चार अर्थ आहेत. शिव म्हणजे जीव एक, शिव म्हणजे शून्य दोन, शिव म्हणजे स्पर्श तीन, आणि शिव म्हणजे त्याच्या पलीकडे काहीच नसणे गडद अंधार म्हणजे शिव. आणि आता इथे आमचे योगाचे योग टीचर आहेत अशोक कुंभार सर. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेदा आरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमति प्रकाश मनी निवृत्तिदासु अवधारि ज्योति. म अकार उकार आणि मका काय ह्या तीन गोष्टी आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आम्हा घरी धन शब्दांचित रत्ने शब्दांचित शस्त्रे यत्ने करू तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव शब्देची हे जे शब्द धन आहे ना हे खूप महत्वाचं आहे. अ उ म अकार उकार आणि मकार हे जे तीन अक्षर आहेत हे तीन अक्षर विश्वाची निर्मिती आहे एक. म्हणून योग प्राणायामामध्ये ओंकार ध्वनीला अनन्य साधारण महत्व आहे. आणि अष्टचक्र जी शरीरातले आहेत अगदी आपल्या नाभीपासून ते
सहस्त्राकार पर्यंत, बरोबर आहे ना, तिथं भगवान शंकर तिथं आहेत. भगवान शंकर अष्टचक्र शुद्धीमध्ये भगवान शंकर आहेत, म्हणून एक अर्थ आहे शून्य, झिरो. आणि तो फक्त भगवान शंकर भेटायचा असेल तर तो कुठं भेटतो माहित आहे? ध्यानामध्ये. ध्यान 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 म्हणजे त्याला ध्यान किधर हे नाही, ध्यान म्हणजे मेडिटेशन. ध्यान म्हणजे सर्व विसरून जेव्हा माणूस सर्व संग परित्याग करून एकटा राहतो तेव्हा त्याला ध्यान लागतं. आणि त्यावेळेस भगवान शंकराची त्याला म्हणायचं जीवा आणि शिवाची भेट. भगवान शंकर भेटणं म्हणजे असा भेटून घेऊन जाणं नाही. भगवान शंकर म्हणजे माणसाचा श्वास, जो प्रत्येक रंध्रामध्ये, ऐका लक्षपूर्वक, आपला वेगवेगळे रोग का आहेत, आपल्याला वेगवेगळ्या व्याधी काय आहेत. माझं वय वर्ष 45 संपलंय, चष्मा नाही, आणि तुम्ही म्हणसाल शिकलो MA MPhil PhD झालो, आणि रोज नवं पुस्तक वाचतो, आणि रोज कीर्तन करतो, आणि झोपतही नाही. मला वाटल तेव्हा माझी मिसेस मला म्हणते तुम्हाला झोप आहे का नाही, म्हणलं नाही. पण मला कधी डोळ्याचा त्रास नाही, आजार नाही. त्याचं कारण आहे आपल्या शरीरामध्ये ओंकार ध्वनीचा नाद जास्त वेळ झाला पाहिजे. ह्याला म्हणायचं भगवान शंकर. नुसतं जाऊन पिंडीवर पाणी वतून होत नाही, ऐका लक्षपूर्वक, तो तर दर्शनी भक्तीचा योग आहे. परंतु किती जणांना एकांतात बसून ओंकार करतो आपण, कशाचं एकांतात बसलं तर ते डोळे लावले. मी माझ्या पोरांना सांगतो डोळे लावले की त्याच्या डोक्यात भूत येतात, डोळे बंद केले की त्याच्या डोळ्यात डोक्यात भूत येतात. आणि जेव्हा डोळे बंद केल्यावर डोक्यात भूत येतात, समजायचं त्याचं मन अशांत आहे. आणि मन जर शांत करायचं असेल, ऐका, शिव भोळा, शिव सांगतोय, शिव, शिव म्हणजे शून्य, शिव म्हणजे ओंकार, शिव शिव म्हणजे ओमचा संगम. आणि तो कुठे आहे? तो आपल्या हृदयस्थानी आहे. आणि जेव्हा आपण आता लक्षपूर्वक ऐका, कीर्तन म्हणत असताना आपल्याला हेही कळालं पाहिजे, शिवरात्र आहे, अंधार आहे, परंतु या जगामध्ये एकमेव दिवाळी कधी साजरी होते? अमावश्यात ना, अंधारालाच आपण उत्सव साजरा करतो, बरोबर आहे. जगामध्ये आता लक्षपूर्वक आहे का, अंधारच एकमेव गोष्ट आहे जी स्वयंभू आहे. अंधाराला कशाची गरज आहे? भगवान शंकर हे एकमेव दैवत आहे जे स्वयंभू आहे. एक भगवान शंकर हे असं दैवत आहे जे तुमच्या माझ्या हृदयात अ उ म ओम ह्या ध्वनीद्वारे राहत. परंतु दुर्दैव असं आहे, महर्षी पतंजलीनी खूप पतंजली लिहिलाय. कुणासाठी लिहिलाय? तुमच्या माझ्यासाठी लिहिलाय. आणि पतंजली योग ग्रंथामध्ये, म्हणून मी ज्ञानेश्वराच्या भावार्थ दीपिकेच्या पहिल्या ओवीचा आताच उल्लेख केला होता. ओ आणि हे जे काम आहे ना वारकरी संप्रदायाच, हे जे हरी आहे ना, हरी मंत्र कुणाचा आहे? हा, हरी 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 मंत्र हा शिवाचा. बोलायचं नाही,
हरि 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 मंत्र हा शिवाचा मनती देवाचा तया मोक्ष। मी सुरुवातीलाही भगवान शंकराचं नाव घेतलं होतं। महायोग पीठे तटे भीमरत्याम वरकुंडय काय धातु मुद्रे समागत तिष्ठंत मानंद कंदम इथं थांबलो होतो। मी म्हणालो होतो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। जेव्हा भगवान शंकर माता पार्वती आणि त्यांचा सुपुत्र गणेश जेव्हा पंढरपूरला आले आणि त्यांना तिकडेच थांबवलं, भगवान शंकर म्हणले तुम्ही इथं थांब मी आता जाऊन येतो, आपल्याकडे नाही का आपण लेकर बाळ कुठं ठेवून थांब मी आता येतो, आपल्याकडे सोमवारी असे बस स्टँडला येतात बघा लेकर बाळ बस स्टँडला असतात आता जाऊन येतो म्हणतात, पण ते येतच नाही तिकडच पडतो। हे असले की नाही का नाही कळलं तुम्हाला, तेवढं तुम्ही सुज्ञ आहात, जास्त बोलायचं नसतं तर म्हणलं की कळावं तलवार का ताकबाद आता पेलं असे गिराईक आहेत। मला आठवलं संध्याकाळी मी सहज चक्कर मारायला आलो होतो, दोघच एक लेकरून एक बाई, ती म्हणली काय काय नाही म्हणली दादा आमचे मालक गेले आता हिंग येतो म्हणले हिंग अजून आलेच नाही। मला कळालं हे गिराईक कुठं गेलं, ते गेलं ते आलंच नाही, मग कुठं पहाट कुठंतरी आलं असत। असे भगवान शंकर अशी तुलना नाही करायची त्यांचं, तसं भगवान शंकर गणपतीला आणि माता पार्वतीला म्हणाले तुम्ही थांबा मी जरा पाहून येतो। लय तिथं दिंड्यान पताकान जयघोष चालला काय, जसेही भगवान शंकर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रविष्ट झाले जीवाशिवाचं मिलन झालं आणि पांडुरंग परमात्म्यानं विनंती केली भगवान शंकराला जाता कशाला, आणि तेव्हापासून हरी हरा भेद काही नका करू वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई। ताकद आहे म्हणजे भगवान शंकराला पांडुरंग परमात्म्यानं आपल्या मुकुटावर धारण केलंय म्हणून सांगतोय मी, आलं लक्षात? म्हणजे आपण भगवान शंकराचीही आणि पांडुरंगाचीही अनाहूतपणे काय करत असतो सेवा आणि दर्शन करत असतो। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। मी काय सांगितलं शिव म्हणजे अ उ म, ओम ज्याच्या शरीरात ओम जास्त आहे ज्याच्या शरीरात ऑक्सिजन जास्त आहे त्याला कोणत्याच बाहेरच्या सौंदर्य प्रसाधनांची गरज नाही म्हणजे शिव। शिव म्हणजे शून्य आणि शून्याशिवाय काहीच नाही की शून्याशिवाय किंमत आहे का पुढच्या अंकाला मोठीचे नव्हते काही नाही बरोबर आहे बरोबर आहे आणि त्याचं प्रमाण आहे ते तसं ग्रंथामध्ये जगात एक पासून ते नऊ पर्यंत शोध लागला बाबा, जगात एक पासून ते नऊ पर्यंत शोध लागला पण माझ्या देशातील आर्यभटानं शून्य शोधला म्हणून कोठेच नव्हते काही आणि आर्यभटानं शून्य दिले पाहिजे ही ताकद आहे। म्हणून एक ते नऊ अंकाला जर किंमत यायची असेल तर शून्याची गरज आहे। म्हणजे भगवान शंकर हे जसे अंधार आहेत तसे अम आहेत तसे भगवान शंकर शून्य आहेत, म्हणजे एकाला अर्थ प्राप्त करून देणार हे दैवत आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणून नाथ महाराज म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय शिव, शिव भोळा चक्रवर्ती म्हणजे भगवान शंकराचे पाय म्हणजे काय, पाय म्हणजे पाय का नाही, माझे चित्ती म्हणजे ओंकार, ज्याच्या चित्तामध्ये सदैव ओंकार ध्वनी आहे। ओंकाराची ताकद तुम्हाला नाही कळणार, तुम्ही जर सहज हे तीन डोळे इकडे लक्ष द्या हे गरजेचं आहे समाजाला, ह्याची गरज आहे, पण आपण दुसरीकडे भरकट चाललो आपलं डोकं दुखलं की जाय दवाखान्यात घे पॅरासिटेमॉल, डोकं दुखलं की जाय दवाखान्यात घे पॅरासिटेमॉल, डोकं हा आजारच नाहीये, लक्षपूर्वक ऐका, डोकं दुखणे हा आजार नाही,
डोकं दुखणे हे माणसानं मागं लावून घेतलेली डोकेदुखी आहे. ऐका लक्षपूर्वक ऐका, समाजाचं नुकसान कुठं होत आहे? आपल्याला आपण ज्या 70% ज्या गोळ्या खातो, नुसते कीर्तन ऐकू नका, 70% गोळ्या खातो त्याच्यातल्या जवळपास 90% गोळ्या ह्या डायरेक्ट किडनीवर अटॅक करणाऱ्या आहेत. आणि हे आता नाही कळणार तुम्हाला, मी आमच्या पाहुण्याच्या घरी परवाला गेलो होतो, अशाच अनाहूत न विचारता कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरकडून गोळ्या न घेतल्यामुळं त्या मामाचे पूर्ण बोटावर बोटा अशी झालेत. तुम्ही मला येडं समजू नका. नुसते हाताचेच नाही, पायाचे पाय उचलत नाहीयेत. आणि मी रिपोर्ट बघितला, इंग्रजी येतं जरा जरा मला, रिपोर्ट बघितल्यावर लक्षात आलं की त्यांनी अनावश्यक ज्या पॅरासिटेमॉल, ज्याला पेन किलर टॅबलेट म्हणतात, दर्द होतो ना, वेदना झाले की घे गोळी, घेऊ नको. आपल्याला जरासही सहन होईना आता तो काय, जरास जरी दुखलं की घेते गोळी. माता भगिनी तर कदर आणला गोळ्या खाऊ का. तुम्ही कदर म्हणजे मला तर वाटतं तुम्ही भाकरी कमी गोळ्या जास्त खाय. चूक चूक डोकं हा आजार नाही. आता एखाद्या आजीला म्हणलं माये जाऊ दे की आता सुन ज्या हातात त्याच्या व्यान सोडून दे. ती म्हणजे कसं सोडू, मी लय तिळा तिळा नसतो सोडू कसं. मग ती आता नवीन आलेली सून आहे, तिच्याकडनं सांगत थोडा पडत लवंट, हिला बघवतच नाही. मग आमच्या काळात असं नव्हतं. आता हे जे दात खाल्लेलं आहे ना, हे दात खाल्लेलं डायरेक्ट डोक्यावर आट्या घे गोळ्या. आता मला सांगा, तुम्ही सगळ्या माझ्या आई समान आहात, मला सांगा लवणलं उंडलं सांडलं शिल्लक राहिलं नाश झालं येणार आहे? होय बाय, तू दात खाल्ल्यावर ते दूध सांडलेलं वरी वापस नाही ना का होताय तस नाही. शिल्लक एक चपाती राहिली राहू शकते. मग काय आता बळजबरी कोमीची गेलली ना राहिलच की तिला काय आता काय मोजून मापून करणार आहे का चपाती. होय अध्यक्ष, एखाद्यावर कमी एखादी शिल्लक राहू शकते आणि कमी पडल्यावर आय 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 तुमची भाषा कोठूनच आली, तिच्या घरी बापाची कुंगार गुटक्याची काहून बापा तवा नाही जमलं, उरल्यावर जमत आहे का? माझ येण्याचं आहे का, शिल्लक राहिलं सहन करा, खराब झालं सहन करा, नाश झालं सहन करा. कारण होत काय माहित आहे का, छोट्याशा शिल्लकीमुळं छोट्याच्या नाशामुळं आपलं शरीर विनाशाकडे चाललंय. विठ्ठल विठ्ठल कीर्तन हे म्हणून एखादी सून आली, तशी तुमची लेख जाते, तशी दुसऱ्याची लेख आली असेल, साळून पळून घ्या, तिला व्यवस्थित सांभाळा, तिच्याकडनं चुका होतील. साळून पळून वागवणे म्हणतात ना, बघा ना हे भजने कसे मला साळून पळून वागवायले नाही, हे ठरवलं तर माझ्यासारख्याच काय करा, आता गडावून खाली पळतील. हे भजने तसे वागवायले ना मला आधी सुनासारखं. हे सगळे माझ्याकडं, जरी सुनासारखं म्हणलं तरी हे सगळ्याच माझ्यावर लेकीसारखं प्रेम आहे. म्हणून लाडकी ले
चुडा अक्षय चुडा हाती ल्याले संतांची लाडकीले कशी आहे अमर आहेत माय बाप तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन सांगतो आपल्या सुनेला लेकी सारखं सांभाळा म्हणून प्रमाणामध्ये सहज सांगून गेलो लाडकी त्या लेकीला आपल्या घरी आलेल्या सुनेला लेकी सारखं सांभाळा जेणेकरून तुमचं डोकं दुखणार नाही आलेली सून तुमची डोकेदुखी होणार नाही ती डोकेदुखी न झाली कि मग तुम्हाला गोळी घ्यायची वेळ येणार नाही आणि गोळी बंद झाली कि मग मधारी कीर्तनाला आली बरोबर आणि गोळी घेतली की मधारी झोपली आता तुम्ही ठरवायचंय गोळी घ्यायची आहे का ओंकाराची गोळी घ्यायची आहे ओंकाराची बरोबर हा त्याला भगवान शंकराची शक्ती म्हणायचं जर नाश झाला असेल नुकसान हे केलं नाही ना तर समजायचं आपल्या मध्ये मागे अनंत व्याधी लागणार आहेत तुम्ही माझे विद्यार्थी इथं आहे एक गोष्ट करायची जिथं वाईट बोलतात तिथं थांबायचं नाही जिथं कुटाळकर एकूण एकाची उन्हा दुन चालतं तिथं थांबायचं नाही हा वेची ते वचन जेने राहे समाधान नाही मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा गोड बोलतील तिथं जायचं उन दुन करणाऱ्या ठिकाणी बसायचं नाही एकमेकांच्या उखाड्या पाखाड्या करायच्या नाही वेळ भेटला बर का माये आता शिवरात्रीचा उपास असेल ना सगळ्याला भाकरी खाऊन नाही 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 चुकलं 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 शिवरात्रीचा चार प्रहाराचा उपास आहे मला बी आहे पण लईच शाबुदाना खाऊ घातलाय असो एक करा उप म्हणजे सानिध्य वास म्हणजे राहणे ईश्वराच्या सानिध्यात राहणे नामे उपवास उपवास म्हणजे ईश्वराच्या सानिध्यात राहिलं पाहिजे आणि ईश्वराकडे काय आहे तर ईश्वराकडे अ उ म आहे अकार आहे उकार आहे मकार आहे ह्या जे तीन गोष्टी आपल्यामध्ये घेतल्या आणि आपण एकांतात एकमेकाचं उनदुन करण्यापेक्षा उखाळ्या पाखाळ्या करण्यापेक्षा हिची सुन तशी त्याचा लेख तसा हे करण्यापेक्षा चार जणी एकत्र या एकत्र बसा आणि सगळ्या मिळून ओंकार म्हणा की लय मजा येते हो माये खरं सांगतो मी हे करतो मी गावागावात जाऊन शिबिर घेतो ना अशोक कुंभार सरांना माहित आहे तुम्ही सगळे मिळून एकदा एवढी लोक आहेत ना एवढी लोक मिळून एकत्र ओंकार म्हणा बरं कसली ताकद आहे कसली ताकद आहे ओंकाराची डोळे बंद थांबा थांबा एक मिनिट डोळे बंद अनुभूती घेऊया डोळे बंद घाबरू नका मी पण डोळे बंद करतो कोणी काय तुमचे पैसे घेऊन आले काय 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 वाटाले बाय बाकी धंदे काय हा काळजी करू नका डोळे बंद करा डोळे बंद सगळ्यांनी पुरुषांनी पुरुषाला वाटलं जमलं आपलं बंद करा डोळे बंद मी केले मी कुणाकडेच बघत नाहीये डोळे बंद बंद डोळे अभिषेक वाले मंत्र म्हणणारे डोळे बंद एक मिनिट शांत राहा एक दीर्घ श्वास घ्या सोडा आणखी एक श्वास घ्या सोडा आता सगळ्यांनी सोबत ओंकार करूया रेकॉर्डिंग करणाऱ्यांनी डोळे बंद करू नका फक्त चला सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्या आणि डोळे बंद वेळ असतो ना प्रत्येकाकडे वेळ आहे
दहा पाच जणी जसे भजन म्हणता तशा दहा पाच जणी एकत्र या आणि ओमकाराचा उच्चार 15 मिनिटं रोज करा. नुसतं ओम नम शिवाय ओम नम शिवाय नाही, ते चूक आहे. लक्षात घ्या, योगाचा शिक्षक ह्या नात्याने बोलतोय, योगामध्ये डिप्लोमा करून बोलतोय. बगर अनुभवाचं बगर अनुभूतीचं बोलूच नाही. मी सांगितलं चष्मा नाही अजून, त्याचं कारण आहे. आणि कोणतंच कोणतंच मर्दोवाली क्रीम आणि आवरतोवाली क्रीम काहीच लावत नाही. है ना मर्दोवाली क्रीम कशाची क्रीम आणि कशाचं काय आहो, काही नाही क्रीम क्रीम कोच नाही, अजिबात नाही, काहीच लावत नाही. वेळ भेटतो ना, नुसतं ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे चुकीचं आहे. काय करायचंय, एकत्र बसायचंय, डोळे बंद करायचे आणि जेवढा दीर्घ ओंकार आपल्याला म्हणता येईल. होतं काय माहितीये का, प्रत्येक रोम रोम ऐका लक्षपूर्वक पुरुष मंडळी सुद्धा, त्याचे फायदे सांगतोय मी. आज आज कीर्तनातलं वेगळं घेऊन जा, ओंकार आणि भगवान शंकराची काय देणं आहे ती घेऊन जा, सकाळातून हे घेऊन जा की आपल्याला हे सुद्धा शक्य आहे, हे घेऊन जा. रोम रोमामध्ये आपला रोम रोम जाग करण्याची क्षमता ओंकार या ध्वनीमध्ये आहे. म्हणून इतका साधा भोळा शिव आणि त्याचे पाय कसे चित्तात ठेवायचे, आत्ताच्या सारखे. आणि मग त्याचं नाव घेतल्यावर काय होतं, ओंकार केला ना तेव्हाची वदता शिवनाम. खरं सांगू, संप्रदाय असो ओंकार असो, संप्रदायानं बाहेरच्या शुद्धीला महत्वच दिलं नाही. ऐका लक्षपूर्वक, बाहेरचा कितीही शुद्ध असला माणूस अंतर्मनानं शुद्ध पाहिजे. आणि दोन शत्रू आहेत तसे तीन आहेत. महाराजांना एका शब्दात त्याच्यात घालायचा होता पण तो त्याच ओघा नाही येतोच. कोणता, काम क्रोध आणि लोभ, हे तीन मोठे शत्रू आहेत. आणि हे काय आपल्याला नाही, कामे नेले चित्त Oh,
तुकाराम महाराजांची अवस्था आहे. माझी तुमची काय सांगायले, कामही नेले चित्त निधी अवलोको मूर्ख. असं मधातून काढावं लागतंय की नाही. निर्वाळलीये मुडामुनी भीत खाडीले, निर्वाळीये भूमी पेरिले. एक एक अभंग संतांनी असा पेरलाय असा पेरलाय, बाजूला जायला जागाच नाही. तुमची माझी अवस्था नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे तीन शत्रू आहेत, सगळ्यात मोठा शत्रू आहे क्रोध, व्यभिचार, ऐका हिंसाचार आणि भ्रष्टाचार. ह्या तीन चारांनी अख्खा समाज पोखरून टाकलाय. अरे हेच का शिवछत्रपतींचं राज्य? अभिमान वाटला मला आल्याबरोबर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस हार घालून कीर्तनाला प्रारंभ केल्यानंतर अगदी हृदय फुलून आलं. परवालाही मी शिवजयंतीचं कीर्तन केलं. हेच का ते शिवजयंती आणि छत्रपती शिवरायांचं आणि मा जिजाऊ साहेबांचं राज्य, जिथे एका प्राध्यापिकेला रस्त्यावर पेट्रोल टाकून जाळलं जात. अरे कशी तुम्हाला काहीच वाटत नाही. समाज एकीकडं मंगळावर जाण्याचा विचार करत असताना जर दुसरीकडं एखादा नराधम माझ्या भगिनीला पेट्रोल टाकून जाळत असेल, अशा नराधमाला भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे. हे शत्रू आहेत आपले मुलांना, हे शत्रू आहेत. काय वाचे वदता शिवनाम, आता जेव्हा आपण ओंकार केला ना मधून शुद्ध होतो माणूस, अंतरशुद्धी होते. आणि मग तयान बाधे क्रोध काम, राग कमी झाला. आपल्या खेड्यात एक म्हणे रागन तुमच्याकडे भी आहे वाटतंय, रागन भीक मांग. हे माहीत असून सुद्धा आपल्याला दम निघतंय का? अर्धवावर पडीत हे पण धुर्यात घुसलो. तुमच्याकडे नसतील थोडी आमच्याकडे, बरोबर आहे ना? काय काय जणांना लय पटतंय म्हणले, अर्धवावर पडीत नुसता कुंधा. तुमच्याकडे कुंधा असेल ना, हराळी बद बाबळी येड्या बाबळी, आणि येड्या बाबळी पेक्षा बी धुर्यात घुसणारी किती येडे. कदर आला मागच्या वर्षी खपाट पिंपरीला का कोणत्या तांड्यावर वळईच फुकून दिली राव. गाईचं खाद्य कुठं फुकून देतात का? तयान बाधे क्रोध काम, क्रोधान उभं आयुष्य बर्बाद होत. ईश्वराला क्रोधामुळे अवतार घ्यावा लागला, लक्षात घ्या. कोण? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांच्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. कामासाठी दोघांसाठी अवतार घ्यावा लागला. लक्षात घ्या, देवाला हे सगळे मारायचे होते. देवाला या क्रोधाला कामाला मारायसाठी पुन्हा पुन्हा अवताराला यावं लागलं. माय बाप आपल्या मुखा वाटे भगवान शंकराचं असं डोळे बंद करून नाव घ्या, आपोआप आपल्या हृदयातील क्रोध आणि काम विलीन होऊन जातील, गायब होऊन जातील. परंतु लक्षात घ्या, इतकं सोपं नाही आहे. जितकं दिसतं तितकं सोपं नसतं. भल्या भल्यांना ह्यानं सोडलं नाही. कस इंद्रा पडली भगत पडली भोग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. भजनाचा इतकं सोपं नाही. एखादी सहज सुंदर स्त्री रस्त्याने जाताना सुद्धा आपले डोळे स्थिर राहत नाही. हे मन इतकं चंचल आहे. बोलणं सोपं आहे हो,
संत वाङ्मय बोलणं सोपं आहे, तोलणं लय अवघड आहे. बोल बोलता करणी करता तीर कापे. मनानं नाही बोलायचं, हे इतकं सोपं आहे काय? कामन क्रोध अन लोभ. आहो रस्त्यानं साध रुपा पडला, रुपये टपण्यासारखं जरी दिसलं पांढर, इकडचं सांगत नाही आमच्या तिकडचं गोल बॅटरीच्या टपण्यासारखं जरी दिसलं ते असं करून पाहत. आणि ते रात्री कीर्तनात कीर्तन करू लागलं. काय सांगतोय मी, इतकं सोपं नाहीये, हे इतकं सोपं नाहीये. ह्याच्यासाठी जन्म जन्मांतराची साधना लागते, ह्याच्यासाठी तपश्चर्या लागते, तशी विचार सतत करावे लागतात. जेणेकरून तुम्हाला जळोजी मळोजीचं उदाहरण माहित असेल, काम क्रोध आणि लोभ. जळोजी मळोजी दोन संत पंढरपुरात राहायचे, माहित आहे तुम्हाला, जे संप्रदायात राहतात त्यांना हे जळोजी मळोजीचं उदाहरण माहित असेल. आणि पंढरपुरात राहत असताना पेशवे बाजीराव पेशव्यांनी सगळ्या पंढरपूरला नजराणा दिला, पण हे दोघ भाऊ म्हणले नजराणाच घेतला नाही. फेकून द्या हट म्हणले, जाय नजराणा पाहिजे काय, तिकडं ढाकलून लावलं. ये रवित्त धन आमा मृत्यिके समान. आणि दळोजी मळोजीनं नजराणा परत लावल्या बरोबर बाजवे पेशीराव बाजीराव पेशव्यांची तळा तळपायाच्या मस्तकाला गेली. आणि बाजीराव पेशव्यांनी वेषांतर केलं आणि सेवकाचं रूप घेतलं आणि सोन्याच्या कांबा चांदीच्या ताटात तबकात घेऊन आले आणि सांगितलं ह्या सेवकाच्या ह्या दोन. आणि माहीत होतेला नाही जळोजी मळोजी तिथं ते बाहेर जायचे तांबे ठेवत होते ना, तिथं आणून त्या मोहरा ठेवल्या सोन्याच्या, ऐका. आणि स्वतः वेषांतर केलेले बाजीराव पेशवे एका झाडाच्या आडोंबरावर पाहत होते खरंच या जळोजी मळोजींना लोभ आहे की नाही. आणि काय कमाल आहे, जसाही जळोजी बाहेर उठला आणि संध्याचा तांब्या घेणार, तो जोरात ओरडला, अरे बापो पटकन ये जळ्या बाहेर ये. मळोजी ते म्हणला काय झालं मार्या. जळोजी मळोजी काय नाही म्हणला, इथं कोणतरी सणास केली बाय. ऐका इतकं सोपं नाहीये, ह्या लेवलला जायला तेवढी तपश्चर्या लागते. म्हणला ते जळोजी बोलत होत मळोजी याला, म्हणला कोण खाणे माणूस होता की म्हणला इथंच खाण करून गेलाय ते ठबर म्हणला. आपल्याकडे ढबर कशाला वापरतात, आता बंद झालं ते अगोदर वापरायचे लेकराची ती काढण्यासाठी. ते जळोजी म्हणला मळ्या ते ठबर म्हणला काढ हे फेकून दे. आणि त्यानं संडास काढायचं ढबर आणलं, ते असं असं नाकाला हात लाव असं भरलं. काय भरू लागला, सोन्याच्या कांबा. पण नाकाला बोट लावून डोळे झाकून घाण म्हणून बागू लागला. फेकून दिलं उकिरड्यावर नेऊन बाजीराव पेशवा शरण आला म्हणला मानलं तुम्हाला. ह्याला म्हणायचं संप्रदायाची ताकद. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. ओम नमः शिवाय म्हणायचंय, उपवास धरायचाय, थोडा राग कमी करा, थोडं डोकं शांत असलं पाहिजे. माणसाच्या शरीराच्या गुणधर्मानुसार कस पाय गरम पोट नरम डोकं थंड. ऐका वारकरी बी आपल्याला बी लय लवकर राग येते, चाल म्हणलं नाही लगेच आपण चालीवर जातो. तुम्ही नाही बरेच भजने लगेच चालीवर जातात, मग काय समजिल मी लय डेंजर माणूस आहे पुढच्या वेळेस पाहतोच. अर थांब काटे केतकीच्या झाडा आता फुलला केवडा. वारकरी संप्रदाय आणण्यासाठी आहे वय, मग काय समजेल, मग काय केलं तुम्ही, काहीच नाही नुसते भजन म्हणलं. आणि मग ते काय झालं भजन ते. तुम्ही इतके हुशार आहे तर काय बोलायची गरज आहे, शांत राहायचं, थोडं कंट्रोल झालं पाहिजे. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. राग येता कामा नये. मला एक कीर्तन आठवलं, सोनपेठ परिसरामध्ये पंचक्रोशीत कीर्तन उभं राहिलं आणि नामांकित महाराज
पहिल्या चालीला तुमच्या सारखे नाचणारे एक प्रेमी होते त्यांना आदवा तदवा बोलले उभ्या भजनात त्या नाचणाऱ्या भजन्यानं महाराजाला आदवा तदवा बोलले तिथून पुढे एक मिनिटही कीर्तन उठलं नाही. माय बाप मला माफ करा मी कीर्तन करत नाही तुमचं लेकरू आहे तुमच्या पायाचा पायाची पायधूळ आहे पण एकच सांगतो वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. एकदा का भगवान शंकराचं नाव घेतलं कि मग आपले पाय गरम पोट नरम डोकं थंड पण आता उलट झालंय डोकं गरम पोट कडक पाय थंड कशाला मरायला नीट राहील ते राहणार नाही. वाचे वदता शिवनाम तया अनबाधे क्रोध काम एवढी ताकद भगवान शंकराच्या नामात आहे. नव्हे नव्हे आणखी काय होत बरोबर चार पुरुषार्थांची आठवण व्हावी. पुरुषार्थ आहेत चार पुरुषार्थ आहेत. अभंग काय ताकदीचा आहे ह्या अभंगावर अख्खं जीवन खर्ची केलं तरी अभंग साध्य होणार नाही. धर्म इति धारयति धर्म हा धर्म धर्म म्हणजे काय धर्म इति धारयति धर्म हा जाऊ द्या हिंदू मुस्लिम बौद्ध शीख ख्रिश्चन शीख ईसाई माणूस धर्म तरी लक्षात ठेवा की जाऊ द्या आपल्याला प्रत्येक धर्माचा अर्थ माहित नाही पण माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं हे धर्म तरी महत्वाचं आहे की नाही. म्हणून हा धर्म धर्म अर्थ अर्थ कसा जोडून या धन उदास विचारी वेची करी उत्तम व्यवहारानं असू द्या. कीर्तन करायचंय सगळे विकार बाजूला ठेवायचे. उदास विचारे वेची करा उदास व्हायचंय. प्रत्येक गोष्ट कोणतीच गोष्ट लावून घेऊ नका सोडून द्यायला प्रयत्न करा. श्री श्री रविशंकरजी खूप छान सांगतात छोडना शिको पकडो मत छोडना शिको. दृष्टांत फार सोपा देतात. ही बॉटल आहे ना इतका सोपा दृष्टांत. ही अशी धरून किती वेळ ठेवता येईल एक घंटा दोन घंटे चार घंटे नाही ना. आता हे केलं
अगोदरच बरोबर होत का आता आता बरं वाटलं का नाही असं सोडायचं सोडून द्यायचं वर्तमानात जगायचंय. हा हेच सांगितलंय हे जर कळालं नाही तर कीर्तन काय कळालं. कीर्तन लय चांगलं होतं लय हसिवलं. हसिवणं म्हणजे कीर्तन नाही. थोडंफार आपल्याला ते कळलं पाहिजे कारण आता कल्ले पांढरे झाले थकलो ना आपण आता कवर नागन कवर चिटकून राहायचंय. वाचे वदता नाही धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष म्हणजे भगवान शंकराला पाहिल्याबरोबर आपल्यातले चार पुरुषार्थ जागे व्हावेत आणि विरून जावेत दोन्ही व्हावं. माझा धर्म काय आहे मी पालक आहे. माझा धर्म काय आहे तुमचं पोरगा अजय माझा विद्यार्थी आहे. तुमचा धर्म काय आहे तुमचंही विद्यार्थी होतं ते आता नोकरीला लागले. आपल्याला आपला धर्म कळायला पाहिजे आणि त्यानं धर्म काय आहे येथ वडील आहे का बाहेर काही. आता हे माणसं सगळे कीर्तनाला उभे राहिल्यावर हे जे पोर ह्याला दबतील का नाही. पण बापच झिंगनांग चिकनांग बापच तिसरा पारा त्या कमानीतून पाहून भेटतोय सांभाळ काष्टा फिटल थांब जरा. त्याची पोरं काय करतील दादा. त्याची पोरं काय करणार सांगतो ऐका सांगतो सांग. त्याला कारण आहे तुमच्यासारखे रोजच भेटतात हो. विठाला विठाला नाही तर तुम्ही पुन्हा उतरल्यावर मला हाणायचे. बस 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 ओके पुन्हा बोलूत आपण उतरल्यावर बोलू. खाली हो खाली हो नाही पुन्हा म्हणायचे का हे मी पिऊन आलं का. वा खूप छान मजा आली कीर्तनामध्ये. धर्म अर्थ काम मोक्ष नाही ईश्वराला भगवान शंकराला पाहिल्याबरोबर चार पुरुषार्थाची आठवण व्हावी धर्माची आठवण व्हावी. काय माझा धर्म आहे मी काय माझा धर्म काय आहे त्याची आठवण व्हावी. अर्थ काय आहे मी पैसा कसा कमवतो काय उपयोग आहे लोकांना लुबाडून लोकांना फसवून पैसा कमवणं ह्याला काहीच अर्थ नाही आहे. धर्म अर्थ काम हा पुरुषार्थ आहे. संतती निर्माण करणं हा पुरुषार्थ आहे. पण गैरनजर टाकणं हा अपौरुषार्थ आहे. गरजेचा आहे पण नेमका आपला घोळ झाला आपण चौथ्याचा कधी विचारच केला नाही. मोक्षाची साधन सुद्धा आपण विचार केला पाहिजे. मोक्ष मोक्ष म्हणजे काय नाही आहे हा जीवन आहे हे जीवन खूप सुंदर झालं पाहिजे. परंतु खरं सांगू शेवटचे दिवस लय वाईट आहेत हो. उतार वयाचे ना मी काल दोन वयस्कर माणसं पाहिली भेटलो. एकांना पॅरालिसिस झालाय काही लक्षात येत नाही. एका साईडला पडलेले आहेत. मी जेव्हा जेव्हा कीर्तनाला जायचो चहा करायचे त्या मामी आणि ते कीर्तनाला यायचे पण त्यांनी माळ घातली नाही. त्यांना म्हणलं ये जा कीर्तनाला भजन म्हणत जा रामकृष्ण हरी म्हणत जा पुढच्या वर्षी म्हणत. आपण हसण्यावर नेतोय माय बाप. मासी पक पाखडे तव हे सरे काही सांगता येत नाही कोणत्या क्षणाला काय होईल. आणि ते बाबा गेल्या वर्षी पॅरालिसिस झाला आडवे पडले. आता त्याला म्हणलं ओळखिलं का हो. राम राम म्हणा हो. रामकृष्ण हरी म्हणा हो. लवकर लवकर चांगली कामं करायला सुरुवात करा. म्हातारपण अत्यंत अत्यंत असहनीय आहे. वाईट नाही असहनीय अवर्णनीय आहे. जन्म दुःख जरा व्याधी माय बाप जेवढं लवकर येता येईल तेवढं इकडं या. उठा उठी करी स्मरणाचा धावा
पाठी आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा वेळ नाही भरपूर वेळ नाही चांगलं काम करायला वेळच नाही पटकन वय निघून जात हातातलं वय निघून जात मग वाटतं करायचं राहून गेलं खूप करायचं राहून जात पाठीमाग असं कधीच मनाला खंत वाटू नये की मला खूप करायचं राहून गेलं अजिबात नाही मी तसं कधीच करणार नाही मी एवढा व्यस्त असतो कीर्तन करतो प्राणायामाचं क्लासेस घेतो स्वतः कविता करतो पुस्तक प्रकाशित करणार आहे लिखाण करतो जेवढं मला करता येईल तेवढं मी करत राहणार आहे कुठेही बोलवलं की हो कारण एकमेव माणसाचा देह आहे ना की नाही मनुष्य देहाच्या आणि ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणने कृपावलोकन दिला लवकर करायचंय ना आल्यानं संसार उठावे एक करा ह्याला मोक्ष प्राप्तीकडे जाऊ शकतं मोक्ष 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 म्हणजे काय लोकांना माणूस माहीत व्हावा मरताना मास्तर होत जाय भाय मास्तर होत ते मेलं बस झालं दुसरं काही नसलं तरी चालतं माणसाला होता त्या पंचकृषीत माणूस माहीत झाला तरी त्याला तो मोक्ष प्राप्त झाल्यासारखा आहे मोक्ष प्रत्यक्ष कुणी पाहिला नाही परंतु जाता जाता ऐशी करणी करजले हम हसे जग एक बार ऐसा करावा चाहिए आपण जाता जाता लोकांच्या एकाच्या जरी डोळ्यात अश्रू टचकन आला की वा सर लय चांगले होते हो बस जिंकलं जिंकावा संसार तेने नावे तरी शूर त्याचा संसार जिंकला असं समजावं ह्याच्यासाठी लवकर परमार्थाकडे आलं पाहिजे लवकर चांगली काम करण्यासाठी हातावर आपण घेतली पाहिजे काय धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एवढं केल्यानंतर मग आता थोडक्यात कीर्तन संपवतो पण संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे एकदा दोन करायचे एकदा विठ्ठल बारोक माई घ्यायचंय पुन्हा ओम नम शिवाय घ्यायचंय दोन्ही घ्यायचंय आणि नंतर सेवा होईल ती कुठं जाणार आहे आजी म्हणलं वेळ घंटावर चालू दे म्हणलं काय मारता का काय मला असो खूप छान सगळ्यांनी एकदा हात वर करा प्रेमानं हात वर करा सगळ्यांनी प्रेमानं टाळकरीन मृदंगाचार्य सोडून मोठ्या प्रेमानं भजन करायचंय सगळ्यांची ताळी वाजली पाहिजे सगळ्यांच्या तोंडाचा आवाज आला पाहिजे एक वेळ असं करीन ताळ थांबल मृदंग थांबल फक्त तुमचा आवाज आणि तुमच्या ताळ्या आल्या पाहिजे विठोबा रघुमा।
इतक्या प्रेमाने त्याचं भजन करा. नक्की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान शंकर विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. असो यथामती शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज जीवनाचं सार व्यक्त करतात. एका जनधारी सेवा, एका जनधारी माणसाला मृत्यू सुद्धा शिवनामा पुढे शून्य वाटेल एवढी शक्ती शिवनामाची आहे. असो यथामती यथावकाश अडीच ते तीन तास असो काही हरकत नाही. शिवरात्रीचा पर्व काळ आहे, त्यानिमित्तानं नामस्मरण चिंतन करण्याचा योग तुम्हा सर्व मायबापांच्या कृपाशीर्वादानं मिळाला. खरच ह्या शेळगाव ग्रामामध्ये प्रत्यक्ष भगवान महाविष्णू, प्रत्यक्ष भगवान शंकराचं अधिष्ठान आहे, प्रत्यक्ष पार्श्वनाथाचं अधिष्ठान आहे, ह्याच्यात तिळ मात्र शंका नाही. त्याच्याशिवाय एवढं शेळगाव म्हणजे संप्रदायाचं इथलं गाभा आहे. गाभा इथं ह्या गावात खूप काही म्हणजे असं ठासून ज्ञान, भजन, वादन, कीर्तन भरलेलं आहे. म्हणून आपल्या या महाविष्णूच्या देवस्थानामध्ये येऊन माझ्यासारख्या पामरालाच परिस स्पर्श झाला असं मी म्हणेन. पुनश्च एकदा आपण मला यावर्षी बोलावलं, माझ्याकडून माझ्या वाणीद्वारे
भगवान शंकराची भगवान सोमेश्वराची आपण सेवा वदवून घेतली. माझ्या सगळ्या माता भगिनींनी मला भरभरून हा आशीर्वाद दिला, माझ्या आई वडिलांनी भरभरून आशीर्वाद दिला. आणि एवढी पट्टीची 50-40 भजनी कोणाच्या कीर्तनाला 3 नाही तर 4 उभे असतात. ही सगळी मायबाप आपण एवढी उभी राहिला. माझं लाडकं लेकरू सुदर्शन आहे, दुसरा आमचा हातचा राखून पहिलवान बसलाय. माझा दुसरा लाडकं लेकरू जीव वळून टाकाव. कृष्णा वेद पाठक याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. खूप सुंदर वाजवतो, खूप सुंदर पखवाज वादन करतो माझा कृष्णा. आपण सर्व आलात माईक वर, माझा हके तो पण माझा लाडकं लेकरूच आहे. मस्त रे, खूप छान आवाज दिला. आणि प्रत्यक्ष शिवपुत्रानं आपलं कीर्तन भारतभर पसरवलं. गणेश की नाही, गणेश निरस छान काम करतात. साऊंड सिस्टीम असेल, युट्यूब चॅनल असेल, भजन करी मृदंगाचार्य आमचे अध्यक्ष आहेत. आपण सर्वांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकून माझ्याकडून भगवान शंकराची आराधना करून घेतली, त्याबद्दल मी कायम तुमचा नतमस्तक, कायम शेळगाव वासियांच्या ऋणामध्ये राहील. कधीही हाक द्या, जाय भाय हाकेला ओ देण्यासाठी तयार आहे. म्हणून पुनश्च एकदा आपण भगवान शंकराचा उत्सव साजरा करत असताना फक्त उपवाशी पोटी, उपवास फक्त अन्नाचाच नाही तर उपवास वाईट गोष्टींचा सुद्धा करायचा आहे. व्यसनांचा उपवास करायचा आहे, दुर्विचारांचा उपवास करायचा आहे, चांगल्याच्या सानिध्यात राहायचंय, आई वडिलांची सेवा करायची आहे, तोही उपवास करायचा आहे. सुना असतील ना का सुना? सुना असतील ना? सुना होय मामा, सुना आहेत का? सुना सुना म्हणजे गेल्या म्हणजे माहेराल म्हणलं सगळ्या सगळ्या सुनाच आहेत म्हणून तो सुनाय सगळ्या सुनांना, सगळ्या सासवांना, तुम्ही माझ्या आई बहीण आहात. तुमच्या पायावर मस्तक ठेवून विनंती आहे, आपल्या घरातलं भांड्याचा आवाज बाहेर येऊ देऊ नका. ऐका बरं, मी 7 भावाच्या कुटुंबातला माणूस आहे, काय मी एकटा नाही. लय मोठं कुटुंब आहे आमचं, सगळं जर कुटुंब निघलं तर वराड आमच्या कुटुंबातच तयार होते. मोठ्या कुटुंबातला माणूस मीही आहे. एकच विनंती आहे, आपल्या घरातल्या भांड्याचा आवाज बाहेर येऊ देऊ नका. आपल्या सासूची, आपल्या सासऱ्याची आई वडिलांप्रमाणे सेवा करा, जेणेकरून जेव्हा तुम्ही सासा वसाल अय सुना त्याला काय वाटतंय का आपलं काहीच नाही का, आता काय मोह नाही माये, तू पण सासू होणारच आहे सर्राशी दमदर. सगळ्या सुनांना माझी नम्र विनंती आहे, तुम्हाला जर तुमच्या सासूपणी जर तुमच्या सुनानं सेवा करावीशी वाटत असेल तर आता इन्व्हेस्टमेंट करा, आता बचत करा. बचत करा म्हणजे आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा, त्यांना एकदा काढून देऊ नका, त्यांना हातानं करून खाऊ देऊ नका. अरे हे चांगलं नाही, एक थकलेली मथारी आहे आणि एरीवर जाऊन कळशीनं पाणी आणायली, सून धडधाकट आहे ती बटन दाबून पाणी भरायला. तुमच्या इकडचं नाही आमच्या तिकडचं. मथारी तिची सासू कळशी घेऊन येऊन पाणी आणायली भरून, आणसून बटन दाबून पाणी भरायली. हे चित्र थांबवा. आणि माझी लेकांना सुद्धा विनंती आहे, लेक हो दोघांचं समन्वय घडवा. माईलाही काढून देऊ नका आणि बायकोलाही मारू नका. सगळं काही मारण्यान होत नाही, माणसं बोलल्यानं सुधारतात, गाढव मार खात असतात. ऐका लक्षपूर्वक. म्हणून पुरुषांनी स्त्रियांनी आपल्या संसाराचा मेळ बसवा, आई वडिलांची सेवा करा, जेणेकरून तुमच्या उतार वयामध्ये तुमची मुलं तुमची सेवा करतील. नाही तर तुम्ही आता नाही केली ना, तुमची तरी सासू जराशी थकली. तुला तर सून आल्या आल्या नाही घरातून काढून दिलं तर नाव सांग ना. सगळ्यांच्या पायावर मस्तक ठेवून विनंती आहे, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या आई वडिलांची सेवा करा, व्यसन करू नका, दारू पिऊ नका, गुटखा बिडी तंबाखू खाऊ नका. आणि अशा सामूहिक होणाऱ्या उत्सवामध्ये सहभागी व्हा,
अशा सामूहिक उत्सवामध्ये तन मन धनाने सहभागी व्हा, सगळ्याच प्रकारचं सहकार्य करा। अत्यंत सुंदर सुमधुर अमोघ वाणीने भागवत सुरू आहे। माझे मित्र माझ्या समोर लहानाचा मोठा झालेला हा गडी, मी सोमनाथला एवढ्यापासून इतकापर्यंत अभ्यास करून ह्या माणसानं एवढी मोठी गोष्ट हासिल केलेली आहे। माधव असेल, सोमनाथ असेल, कृष्णा असेल, ह्यांना खूप लहानपणापासून पाहतोय की खूप कष्ट करून ही माणसं उभी राहिली। हरिवत्स परायण, रामायणाचार्य, भागवताचार्य, मृदंगाचार्य, सोमनाथ महाराज बदाले हे सोन्याचं खांड आहे, माधव महाराज पुरे सोन्याचा तुकडा आहे, नामदेव महाराज पोकाळ सोनपेट तालुक्याचं सुंदर स्वप्न आहे की नाही। आणि या सगळ्यांच्या मध्ये मी पण कुठंतरी लुडबुड करत असतो, म्हणून ह्या सगळ्यांना आपण मोठं केलं पाहिजे, आपल्या भूमिपुत्रांनाच आपण मोठं केलं पाहिजे। बाहेरचे महाराज लय पैसे देऊन त्याला आणून कीर्तन करून नका, ही माणसं खूप कामाची आहेत, ह्यांना बोलवा, ह्यांना मोठं करा, हीच एक अपेक्षा आपणा सर्वांकडून करतो। चुकला असेल पदर पसरतो, कारण पदर पसरून माझी भीक मला परत द्या, परंतु जे बोललो असेल ते पोटतिडकीनं बोललो, कारण समाज बदलला पाहिजे, समाजाची दिशा बदलली पाहिजे, समाजात सुजलाम सुफलाम सुखी आनंदी झाला पाहिजे, हीच अपेक्षा, ह्याच पोटतिडकीनं बोललो, माझी चूक मला परत करा, परंतु जे काही बरोबर असेल ते तुमच्या चरणावर आणि झालेली सेवा भगवान सोमेश्वराच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला पूर्ण करा। ज्ञानेश्वर नवीन गायक एक एकाहून बळी रे श्री हरिभक्त परायण तुकाराम महाराज आरगडे या।
Thank you.
महाशिवरात्री निमित्त हा प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा श्री कीर्तन सेवा प्राध्यापक श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज जायभाई सर यांच्याकडे आलेली आहे. मी आनंदी ह्या ठिकाणी ह्या ठिकाणच्या सप्ताहामध्ये चैतन्य महाराजांचं वाक्य ऐकलं होतं. ते म्हणले प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर वकील एवढंच काय कलेक्टर अशा लोकांनी कीर्तन करावे का? तर त्याचा अर्थ आपण आजच ऐकला असेल की शिव भोळा चक्रवर्ती. शिव म्हणजे काय, त्याचे पाय म्हणजे काय, धर्म अर्थ काम मोक्ष चार पुरुषार्थ कोणते, एका एका शब्दाचा कमीत कमी 15-15 मिनिटं अर्थ सांगणारे हे असे विद्वान असतात. म्हणून महाराज आज ह्या अभंगाचं चिंतन अगदी गोड केलं, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. तसेच आमच्या ह्या गावामध्ये भजनी मंडळ एवढंच काय, गायक वादक एवढंच काय, तर आमच्या इथं संस्कृत श्लोक प्रत्येक विषयाचे स्पेशलिस्ट माणसं आहेत. आत्ताच आमच्या गावातील एक सुपुत्र ज्याने की झी टाकीजवर ज्याचं पकवान वादक ऐक आपल्याला पाहायला मिळालं असे आमचे सुदर्शन सुधाकरराव जोगळे त्यांना पण मी धन्यवाद देतो. त्यांच्या नावाने आता टाळी वाजवा. तसेच उद्याचे कीर्तनकार श्री हरिभक्त परायण नाम